नमस्कार, फुडी वुडी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड। कसं बनवायचं आहे पाहून घेऊया। आपण इथे एक चमचा तेल घेतलंय, एक ते दीड चमचा। लसूण घेतले दोन ते तीन मोठे। आपल्याला इथे गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे फ्राई करायचं आहे। आपले इथे लसूण गोल्डन फ्राई झालेले आहे, तुम्ही पाहू शकताय। मी ते फ्लेम ऑफ करणार आहे। बटर घेतलेलं आहे मी इथे। ह्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहे, आपण गोल्डन फ्राय केलेले। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण इथे। आपल्याला हे बारीक पेस्ट करायची आहे। हे छान पेस्ट झालेलं आहे आपलं। आपण आता ब्रेडला हे अप्लाय करून घेणार आहे। कलर किती छान आलेला आहे याचा। हे अशा प्रकारे आपण ब्रेडला सगळं लावून घ्यायचं आहे। ह्याच्यावर आपण हे चीज ठेवलेलं आहे। हे चीज तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रोसेस चीज पण इथे वापरू शकता। ह्याच्यावर आपण थोडस चिली फ्लेक्स घालून घेऊया। थोडेसे ऑरेगानो घालून घेऊया। दिसायला खूप छान दिसतंय। मीडियम फ्लेमवर आपण तवा ठेवून थोडंसं बटर लावू। त्यावरती आपण असे ब्रेड स्लाइस ठेवून घेऊया। फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे। त्याला आपण 2 ते 3 मिनिटं असे झाकण लावून ठेवूया। आपलं इथं छान ब्रेड, गार्लिक ब्रेड तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका। धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत।